नमस्कार मैत्रिणींनो कुकविथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वॅनेला केक प्रिमिक्स कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोहोचेल चला तर मग बघूया आपण आज घरीच कसं प्रिमिक्स बनवायचं आहे ते आपण घरीच प्रिमिक्स बनवण्याकरिता मैदा घेतलेला आहे आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे अर्धा किलो म्हणजेच आपण या कपाने साडेतीन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही कुठलंही एक माप करू शकता एक वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि साडेतीन कप मैदा घ्यायचा आहे नाहीतर सरळ दुकानातून अर्धा किलो मैदा आणायचा आहे आणि त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे बारीक केलेली आता आपण साडेतीन कप मैदा टाकल्यानंतर त्याच्या अर्धी बारीक केलेली साखर घ्यायची आहे म्हणजे एक कप पूर्ण भरलेला आणि पाऊण कप अशी साखर घेतलेली आहे आता मिल्क पावडर घ्यायचा आहे आपण एक कप मिल्क पावडर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने चा चार चम्मच अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि पाच चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे पोहे खायच्या चमच्याने आपल्याला चमचा सपाट करून घ्यायचा आहे आता आपण बेकिंग पावडर टाकून घेतलेला आहे आता आपल्याला बेकिंग पावडर टाकल्यानंतर बेकिंग सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा आपल्याला दोन चम्मच टाकायचा आहे पोहे खायच्या चमचाने सपाट चमचा घ्यायचा आहे दोन चम्मच बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि आता दोन चम्मच आपल्याला निंबूसट टाकायचं आहे सपाट चमचा दोन चम्मच निंबूसट टाकायचा आहे आता पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आता आपलं हे केक प्रिमिक्स तयार झालेलं आहे आणि आपण प्रमाण जर बरोबर घेतलं तर आपलं केकचं प्रिमिक्स जे आहे ते व्यवस्थित तयार होईल आता आपण याचाच केक बनवून बघायचा आहे याच प्रिमिक्सचा केक बनवायचा आहे आपण आता एका भांड्यामध्ये मोठ्या वाटीने दोन वाट्या प्रिमिक्स घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे एकाच वेळी पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे पूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपण केकच्या भांड्याला आधीच बटर पेपर लावून ठेवलेलं ला आहे बटर पेपर लावायचं आहे त्यावर थोडं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि कढई आधीच प्रीहीट करायला ठेवलेली आहे दहा मिनटं आधीच कढई प्रिहीट करायला ठेवायची आहे आपण चार ते पाच थेंब वॅनिला इसेन्स टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे आपण पोहे खायच्या चमच्याने दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आपलं प्रिमिक्स तयार झाल्यानंतर आपल्याला फक्त भिजवताना पाणी तेल आणि इसेन्स या तीनच गोष्टी टाकायच्या आहेत आता पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता केकच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आता दोन ते तीनदा टॅप करायचं आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये केकचं भांडं ठेवायचं आहे आता आपल्याला पाच मिनटं मोठा गॅस ठेवायचा आहे भांडं गरम येण्याकरिता आणि पाच मिनटानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आता पस्तीस मिनटं आपल्याला केक शिजू द्यायचा आहे आणि पस्तीस मिनटानंतर आपला केक शिजला का ते बघायचं आहे टूथपिकने आता आपला केक शिजला का ते बघायचं आहे टूथपिक क्लीन के आलेली आहे आपला केक जो आहे तो शिजलेला आहे तुम्हालाही जमेल तुम्ही पण तुम्ही पण नक्की करून बघा प्रिमिक्स आणि प्रिमिक्सचा केक प्रमाण जर बरोबर घेतलं तर आपला केक बिघडणार नाही म्हणून तुम्ही पण करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह धन्यवाद